कोगनोळी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी वनिता खोत बिनविरोध। कोगनोळी येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी वनिता खोत यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून शिक्षण विभागाच्या रेवती मठ, तर सहायक म्हणून ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव, उज्ज्वल शेवाळे, शिवलिंग दिवटे होते। सकाळी 9 वाजता माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या निवासस्थानी सर्व ग्राम पंचायत सदस्य जमून ग्राम दैवत श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात आले। यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व अन्य ग्राम पंचायत सदस्य व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वनिता खोत यांचा अर्ज दाखल केला। खोत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी मठद यांनी जाहीर केले। यावेळी माजी अध्यक्षा छाया पाटील यांचा नूतन अध्यक्षा वनिता खोत यांच्या हस्ते, तर वनिता खोत यांचा मठद यांच्या हस्ते सत्कार केला। यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली। यावेळी ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, राजगोंडा पाटील, धनंजय पाटील, दिलीप पाटील, कृष्णात खोत, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, माजी अध्यक्ष आकाताई खोत, आकाताई डूम, रूपाली आवटे, मंगल नाईक, दगडू नाईक, संजय पाटील, राजश्री डांगरे, संभाजी पाटील, केशव पाटील, पूनम डांगरे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।